माझ्या अगोदर सन्माननीय उदय सामंत आणि आपले लोकप्रिय उमेदवार राहुल शेवाळे हे बोललेले आहेत. ते निवडणुकीला का उभे आहेत, ते काय काम करणार आहेत, आतापर्यंत त्यांनी कोणत्या स्वरूपात काम मुंबई शहरात केलं याचा उल्लेखही केलाय. बंधू भगिनींना, मी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणातून निवडणूक लढून संपूर्ण मी मुंबईत आलेलो आहे. माझा जन्म कोकणातला, कार्यक्षेत्र मुंबई चेंबूर माझा आहे. त्यामुळे राहुल शेवाळेला लहानपणापासून मी पाहिलं, अगदी शिवसेनेच्या जन्मापासून पाहिलेलं आहे. आपल्याला लोकप्रतिनिधी खासदार म्हणून कसा हवा हे प्रथम जनतेने ठरवलं पाहिजे. आमचे प्रश्न सोडवायचे असतील, आमच्या देशाचं संरक्षण व्हायचं असेल, देश विकसित देश बनायचा असेल, आत्मनिर्भर भारत बनायचा असेल, तर त्यासाठी आवश्यक ते पंतप्रधान माननीय मोदींसारखे तिसऱ्यांदा व्हायला हवेत. त्यांनी जी घोषणा केली आहे मोदी साहेबांनी, अब की बार 400 पार, तर 400 पार मध्ये आपला राहुल शेवाळे असायलाच पाहिजे. आणि म्हणून आपण इथे जमलेलो आहोत की राहुल शेवाळेना निवडून देण्यासाठी. बांधरा एक विचार करा, टीव्हीवरचे जे काय बोलताय त्यांच्यावर मी शेवटी येणार. पहिलं मी आपल्याला आज कशाची आवश्यकता आहे? आपला देश सुरक्षित राहावा, भारत देश सुरक्षित असावा, भारत देश आत्मनिर्भर असावा, भारत देश एक लोक कल्याणकारी देश बनावा, जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था अन्य प्रगत देशाच्या तुलनेत बरोबरची व्हावी. पंतप्रधान मोदी साहेब 14 सत्तेवर आले, 2014 साली सत्तेवर आले, तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता. बंधू भगिनी 11 नंबरवर होता. आज भारत 10 वर्षाच्या आत भारत कितव्या नंबरवर आला? 5व्या क्रमांकावर आला. 5व्या क्रमांकावर मोदी साहेबांनी भारताला 11 क्रमांकावर जागतिक अर्थव्यवस्थेत 5व्या क्रमांकावर आणलाच. पण त्याचवेळी काय म्हणाले ते महत्वाचं आहे. पत्रकार हो, मोदींचं काम कार्य कर्तृत्व ते सांगा हो, शिव्या सांगू नका, दाखवूही नका आणि प्रिंट मीडियामध्ये छापूही नका. मोदी साहेबांनी त्यावेळेला सांगितलं, आज भारत 5व्या क्रमांकावर मी आणलाय, पुढचे 2030 साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3रा क्रमांकावर येईल. अमेरिका, चायना आणि भारत, एक कोणाची क्षमता आहे हो सांगण्याची? बरं, जे आज टीका करतायत ना बांधव आणि भगिनीनो, कोण आहेत ते? काय गुणवत्ता आहे, पात्रता काय? आज मोदी साहेबांच्या मागे आजत 303 खासदार आहेत, 303 आजत. या निवडणुकीनंतर 400 पार 400 च्या वर यांच्याकडे काय आहे? जे आता जास्त बोलतात छोट्या छोटे आहेत ते लोकसभेमध्ये 541 खासदार आहेत, त्यात यांचे किती आहेत? मातोश्रीवाल्यांचे 5. या निवडणुकीनंतर किती राहतील माहित नाही, पण दुसरे तिसरे 2-3 आले तर पात्रता आहेत, 5 आहे. बोलतात कोणावर? पंतप्रधान. 303 खासदार निवडून आणून पंतप्रधान झाले, काय अवकाश? पात्रता, गुणवत्ता विचार करेल की नाही माणूस बोलताना? या महाराष्ट्राची संस्कृती आहे, मोठ्या माणसाबद्दल बोलत नाही. वयाने असो, गुणाने असो, कर्तृत्वाने असो, आपण नाही बोलत. पण यांना गुणवत्ता, पात्रता कशी काय माहित नाही. याच कोणत्याही गोष्टीचा ते निर्बंध पाळत नाही. सारखं मोदी, मला वाटतं त्यांच्या जवळ मातोश्रीपासून ना लीलावती हॉस्पिटल जवळ आहे. मला एका तिथल्या डॉक्टरने सांगितलेली गोष्ट आहे, जवळ आहे. एक दिवशी उद्धव ठाकरे गेले तिथे आणि म्हणाले,
मला लोकप्रिय या देशात व्हायचं असेल तर काय करू? तो डॉक्टर थोडा विनोदी होतो, म्हणा साहेब या देशातला सगळ्यात मोठा माणूस कर्तृत्व नसेल ना, त्याच्याबद्दल बोला का तुम्ही आपोआप होणार? कसं काय नाही, म्हणजे इथे मीडिया आहे ना, शिव्या घालेल, चांगलं वाक्य देशहिताचं लोकप्रियतेचं बोललं प्रसिद्धी नसते, पण एखादी शिवी घातली तर मात्र ब्रेकिंग न्यूज, डरकाळी फोडली, उद्धव ठाकरे अमुक बोलले, एक वाक्य आहे माझ्याकडे, आत्ताच मी याच्या घरी बसलो होतो आपल्या कालिदास कोळंबकरच्या, त्या ठिकाणी मी ते वाक्य ऐकलं तिथे टीव्हीवर, त्यामध्ये ते म्हणतात की मोदी साहेब तुम्ही राजकीय मुलं जरी निर्माण करू शकली नाहीत मग तुम्ही आमचं काय माझं काय बिघडवणार? मुलांचा आणि राजकीय बिघडवायचा संबंधकडे तू कोण आहेस? खरं आरशात तरी बघ कसा दिसतो गबाळ्यासारखा, खरंच बघायला पाहिजे. तो मोठा जोक आहे त्या ड्रेसचा, मी फार जवळ होतो मातोश्रीचा त्यावेळेला, तो सांगूनच टाकतो आता हा ड्रेस त्याचा आत्ता घालतो ना ढगळ ते कसं आहे आलं. माझा टायमिंग मातोश्रीचा 7:30 होता, उद्धव ठाकरे द्यायचा मला वेळ लागायला, पण माझा ठरलेला 7:30 साहेबांना भेटेल. एक दिवशी मी खाली आलो, कळलं साहेब जरा वरती आहे ना, वर म्हणजे तिसरा माळा त्याचा, आणि मी गेलो, हातात एक असा ड्रेस होता. साहेब थोडं 10 मिनिटं, म्हणलं हा काय करताय? नाही टेलरकडून कपडे आले, मी एक एक ड्रेस घालतो, तुम्ही सांगा मला कुठला शोभून दिसेल. म्हणलं सुरुवात करा, पहिले शर्ट पॅन्ट घातली. म्हणलं नाही साहेब हे तुम्हाला शोभत नाही, उंची वगैरे नाही. मग दुसरा एक जॅकेट घालून सदरंग घातलं. मिळलं नाही आपण नाही. तिसरा आणि हा लांब लचक असा डोपऱ्याच्या खालीपर्यंत घातला. म्हणलं साहेब आज चांगला दिसतो तुम्हाला, तुम्ही नेते खरं नेते वाटतात. आता मला माहिती काय नाही किती गबाळा दिसतोय, मला तेच बनवायचं होतं. आणि तो परमनंट झाला आता, परमनंट ड्रेस. वारा आला का तो एकीकडे आणि ते झबलंय दुसऱ्या बाजूला. कोणाबद्दल आमच्या पंतप्रधान मला बोलायला तुला काय जनाची नाही मनाची वाटत नाही? 10 वर्षामध्ये देशाची अर्थव्यवस्था सुधारली, सुरक्षा व्यवस्था सुधारली. आज देशाच्या सुरक्षते व्यवस्थेसाठी सगळ्यात जास्त खर्च मोदी साहेब करतात. एक नंबरचा खर्च डिफेन्ससाठी आहे, सुरक्षा व्यवस्थेसाठी. कोरोना आला, कोरोना आल्यानंतर जगात अनेक देशात लाखो लोक गेले हो, लाखो लोक गेले, आपल्या देशातही गेले. मोदी स्वस्त बसले नाही. मोदींनी स्वतःची आपल्या मेडिकल फार्मसी मधून आपल्या म्हणजे त्यांच्या नाही आपल्या देशातल्या लस निर्माण केली, लस निर्माण केली, आपल्या देशातल्या लोकांना लसीकरण केलं, परदेशात मिळून 220 कोटी लोकांना लसीकरण मोदी साहेबांच्या कृपेमुळे झालं. प्राण वाचवले मोदी साहेबांनी. त्यावेळेला कोरोनामुळे कंपन्या बंद, फेरीवाल्यांचे फेरी धंदा बंद, कारखाने बंद, सगळं बंद, कामगारच निघून गेले, अनेक जण मृत्युमुखी गेले. काम नाही, पगार नाही, उपासमार व्हावी लागली, मुलं रडायला लागली, अण्णाविना सोस हो उभे राहा तिकडे राहा बोलायचं नाही, उपासमार होऊ लागली. मोदी साहेबांनी उघड्या डोळ्याने पाहिलं नाही. 140 कोटी जनतेपैकी 80 कोटी जनतेला मोफत धान्य सुरू केलं तेव्हापासून आजही आहे आणि पुढचे 5 वर्ष असताना मोफत धान्य. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होता पांढरापायाचा? हा उद्धव ठाकरे आला आणि कोरोना घेऊन आला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.